घनाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्यूब. आता हा जो घन आहे याची लांबी ही त्याची उंची ही रुंदी. लांबी रुंदी आणि उंची सर्व कसं आहे सारखं आहे. म्हणजेच आपण त्याला एल असं म्हटलं तर घनाचं घनफळ म्हणजे काय, कोणत्याही आकृतीचं कोणत्याही वस्तूचं घनफळ काढायचं म्हणजे काय, की त्याची लांबी रुंदी आणि उंची यांचा गुणाकार. मग याची लांबी रुंदी आणि उंची कशी आहे सारखी आहे, म्हणजेच काय की एल गुणिला एल गुणिला एल, म्हणजे आपण एलचा घन म्हणजेच घनाचे घनफळ म्हणजे काय, एल घन म्हणजे बाजूचा घन.